पनवेल तालुक्यातील वावंजे येथील एन के गार्डनमधील बंद घरात घरफोडी करणाऱ्या गुन्हेगाराला पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड करून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. उत्तम कुरकुटे हे एन के गार्डन वावंजे येथे राहतात. त्यांचे घर बंद असल्याचे पाहून आरोपी शाकिर मोहम्मद शब्बीर खान यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरातील सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम असा मिळून जवळपास 1,31,000 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील आणि पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे विभागाच्या पथकाने या आरोपीचा शोध सुरू केला. या दरम्यान हवालदार सतीश तांडेर यांना बातमीदाराकडून आरोपीची माहिती मिळाली आणि तो पुणे येथे लपल्याचे समजले. त्यानुसार या पथकाने पुण्यात जाऊन सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतले.